एमपीएससी के छात्रों को राज्य सरकार ने नया अभ्यासक्रम 2025 लागू करने का निर्णय लेकर राहत दी है। इस मामले में प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने राज्य सरकार के इस निर्णय का स्वागत किया है। शेवटी एमपीएससी राज्य सेवा नवीन अभ्यासक्रमानुसार 2025 पासून घेण्याचा सरकारने निर्णय केला, त्याचा आम्ही अभिनंदन करतो, स्वागतही करतो। हा निर्णय, हा लढा विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत एकजुटीने दिला। शिस्ता बळीराम डोळे, हनुमंत पवार, बालाजी गाडे, अनिरुद्ध पांडे यांनी पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे यशस्वीरित्या 13 जानेवारीला आंदोलन केलं आणि पुण्याचं आंदोलन माझ्यासोबत या विद्यार्थ्यांनी सलग 18 तास कडाक्याच्या थंडीमध्ये केलं आणि सरकारला भाग पाडलं। दुर्दैव असं आहे की ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची भाजपची सवय जी आहे ती आज सुद्धा नडली। निर्णय घ्यायचा होता, शिष्टमंडळाला पवार साहेबांनी वेळ मागितली ती दिली होती, नाना पटोले साहेब स्वतः बोलले होते, तरी सुद्धा यांनी राजकारण केलं। पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा रस्त्यावर आणलं। जो फक्त निर्णय व्हायचा होता तो आम्ही केला, ह्या क्रेडिट घेण्याच्या सवयीमुळे आज विद्यार्थ्यांना त्रास झाला, त्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की केवळ आणि केवळ राजकारणासाठी राजकारण भाजप कसं करते हे आज सुद्धा इथे दिसून आलेलं आहे। या लढ्यामध्ये काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं। नाना पटोले साहेबांनी स्वतः सभागृहामध्ये हा विषय उचलला। निलमताई गोरे यांच्या दालनामध्ये स्वतः माझ्या विनंतीवरून निलमताईंनी मीटिंग लावलेली होती। ती सुद्धा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ACS गद्रे साहेब होते, खरात मॅडम होत्या एमपीएससीच्या सचिव, सगळे अधिकारी उपस्थित होते। सगळ्यांना विशेष पटलेला होता, विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं तेही पटलेलं होतं। पण फक्त क्रेडिट घेण्यासाठी हा विषय सगळा जो आहे तो राजकीय केला, याचंच फक्त वाईट वाटतं। पण पुनश्च विद्यार्थ्यांच्या एकजुटीला त्यांनी महात्मा गांधीच्या तत्वावर, अहिंसेच्या तत्वावर जे आंदोलन केलं त्याला माझा सलाम, आणि आता सगळ्यांनी अभ्यासाला लागावं अशी विनंती।